विश्वाचा उद्धार करता, मार्गदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक महान विद्वान, बुद्धिवंत, ज्यानं आपल्या प्रगल्भ ज्ञान कौशल्यानं व कर्तृत्वाने जगाला तोंडात बोटे घालायला लावणारा एक मानवातील महामानव अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानाच्या काळोखाचा नाश करून सर्व जगाला ज्ञानाचा व विकासाचा मार्ग दाखविणारा तो 14 एप्रिलचा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावच्या सकपाळ घराण्यातील पिताजी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व मातोश्री भीमाबाई यांना महू येथे लष्करात असताना दिनांक 14/4/1891 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याचे नाव भीम ठेवण्यात आले. परंतु पुढे शाळेत शिकत असताना त्यांचे आंबेडकर नावाचे शिक्षक होते. त्यांनी भीमरावांचे नाव बदलून आपले स्वतःचे आंबेडकर आडनाव बहाल केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके सहन करून आपले शिक्षण पूर्ण केले. 1917 अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून PhD पास झाल्यावर संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले. डॉक्टर बाबासाहेब हे कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी कमी कालावधीत शिक्षणाच्या अनेक डिग्र्या मिळवल्या व जगातील एक नंबर विद्वान म्हणून त्यांची नोंद झाली. ते विविध विषयात पारंगत होते. अर्थशास्त्र पदवीधर म्हणून ते एकमेव होते. भारत देशातील आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला व निस्वार्थी मनाने भारत देशाच्या विकासासाठी जीवन अर्पिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की स्त्री ही गुलामगिरीच्या बेडीत कर्कच सावळली गेली आहे. तिच्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या. त्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. स्त्रियांच्या उत्कर्षासाठी, हितासाठी, समानतेसाठी एक बिल संसदेत सादर केले. ते म्हणजे हिंदू कोडबिल. या हिंदू कोडबिलाला अनेक विचारवंत नेत्यांचा विरोध होता. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्यावर मात करून स्त्रियांना बंधनमुक्त केले, स्वातंत्र्य बहाल केले. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करू लागल्या. स्त्रियांना प्रसूती अवस्थेत पगारी सुट्टी मिळू लागली. संपत्तीत वारस हक्क मिळू लागले. पुरुषांपेक्षाही स्त्रियांना विशेष अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आज भारत देशातील स्त्रिया ताट मानेने वावरताना दिसतात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे, त्यागामुळे त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. सर्व स्त्रियांच्या हितासाठी आपले रक्त आटवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर हिंदू कोडबिल नसतं. आणि हिंदू कोडबिल नसतं तर आजची स्त्री नेभट व परावलंबी असते. ती कधीच आमदार, खासदार, मंत्री झाली नसती. हे सर्व शक्य झालं ते शीलवंत, गुणवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी एक महत्वाचा व जीवनावश्यक प्रकल्पावर जास्त भर दिला. तो म्हणजे नदी जोड प्रकल्प होय. भविष्यात पाणी प्रश्न हा गंभीर चिंतेचा विषय बनेल व तो टाळण्यासाठी नदी जोड प्रकल्प सर्वोत्तम उपाय आहे. नदीचे पाणी समुद्राला मिळते. त्याचा आपणास काळी मात्र उपयोग होत नाही. भविष्यातील अतिभयावक दुष्काळ थांबवायचा असेल तर नदी जोड प्रकल्प राबविणे हिताचे ठरेल. व त्यासाठी प्रयत्नही केले. सिंचन नियोजन करून शेती कशी हिरवीगार होईल व शेतकरी राजा कसा सुखावेल यावर लक्ष दे. सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी देशातील शेतकऱ्यांसाठी कायदा लिहिला, अंमलातही आणला. तो म्हणजे कुळ कायदा. कसेल त्याचीच जमीन. शेतकरी खऱ्या अर्थानं जमिनीचा मालक झाला. त्यांनी खोत पद्धतीवर कडाडून प्रहार करून संपुष्टात आणली. भारत देशातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व सर्वांगीण विकासासाठी ते सदैव झिजले. शेतकऱ्यांबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडवले. त्यांना 15-15, 20-20 तास काम करावे लागत होते, तेही अल्प वेतनावर. अशा या भारत देशातल्या कामगारांना डॉक्टर बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला. कामाचा अवधी कमी करून 8 तासांवर आणला. अनेक सुखसोयी मिळवून दिल्या, तीही बाबासाहेबांचीच देण आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महान ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या आधारावर 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाबासाहेबांच्याच नियमांमुळे सुस्थितीत आहे. आज बँका बाबासाहेबांच्याच योगदानामुळे चालतात आणि म्हणूनच 1 एप्रिलला आर्थिक वर्षाची सुरुवात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत देशाची खटना.
या घटनेचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व परिचित झाले. त्यांनी आपल्या जीवाचं रान करून भारत देशाची घटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रकृती खालवलेली असतानाही जीवाची पर्वा न करता अखंड भारताला एका छत्राखाली सुखाने कसे नांदता येईल हीच मनाशी खुणगाड बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित जगातील एकमेव गौरवशाली राज्य घटना लिहिली. 18-18 तास अभ्यास करून उत्कृष्ट प्रतिभाशाली आणि निष्ठावंत शिल्पकारानं घटना लिहिली. एक व्यक्ती एक मत, तसेच विविध जाती धर्मातील लोकांना, स्त्रियांना घटनात्मक स्वातंत्र्य व संरक्षण प्राप्त करून दिले. बाबासाहेबांनी राष्ट्र निर्मितीत सर्वश्रेष्ठ योगदान दिलेले आहे. कुटुंब नियोजन, आर्थिक नियोजन, न्यायव्यवस्था, सुरक्षा नीती, राष्ट्र सबलीकरण अशी विविध कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील जनतेसाठी केलेली आहे. पण आजपर्यंतची देशाविषयक कामे व निष्ठा झाकून ठेवण्याचा सदैव प्रयत्न केला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका विशिष्ट जातीचाच नेता म्हणजे अस्पृश्य बहुजनांचा म्हणूनच शिक्कामोर्तब केला. परंतु ते कुठल्या एकाच जातीचे नेते नव्हते, तर जगाचे, भारत देशाचे कैवारी उद्धारक होते. मी प्रथम भारतीय आणि अंतिमताही भारतीय अशा विचारांचा व कृतीतून सुंदर देश बनविणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या गुणगौरवाने देशाची मान उंचावते. अशा ज्ञानीयाचा राजा जगात वंदनीय पूजनीय आहे. आपल्या 65 वर्षाच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतभूमीची सेवा करणारा, निर्लस प्रेम, नित्सिम त्याग, प्रचंड धैर्य, असामान्य बुद्धिमत्ता यांच्या आधारावर बाबासाहेबांनी भारतामध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्रांती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे शिल्पकार, देशप्रेमी, भारत मातेचे सुपुत्र, एकमेव नेते बनले. अशा महापुरुषाची आज जग 125वी जयंती साजरी करत आहे आणि तीही धूमधडाक्यात. ही देशासाठी अभिमानास्पद व गौरवशाली गोष्ट आहे. अशा या भारत पुत्राला 125व्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन. जय भीम.